तर काय नाव तुझं? योगेश गायकवाड. काय झालं तुला? मला रेटिनिटिस पिगमेंटोसा. याच्यामध्ये काय तुझं काय चेकअप केला? तशाबद्दल मी मुंबईला बऱ्याच ठिकाणी चेकअप केला होता. तर इथे सांगितलं की त्यांना जेनेटिक आहे आणि परमनंट डिसीज आहे. हा बरा नाही होणार कधी. हे बरं नाही होणार तुम्हाला म्हणजे काही वर्षानंतर म्हणजे ते जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं ते डिसीज वाढत जाईल. डिसीज वाढत जाईल तुमची रोशनी दृष्टी कमी होऊ शकते. दृष्टी कमी होऊन जाईल. तुम्हाला काय वाटलं तुमची दृष्टी कमी होती? हो कमी होते सध्या. दिवसेंदिवस म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याची दृष्टी कमी होत चालली थोडी. हे तुमच्या काय आहे? हे काय कशाची जाच आहे? हे बघितलं तुम्ही? हो मी चेक केलं होतं अगोदर. हे पेरिफेरल विजन चार्टिंग आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? माझी फक्त विजन 2 इंच आहे. 2 इंच तुमची विजन बसली आहे. सगळी संपून गेली. काय म्हणतात संपली. त्याच्या बाजूमध्ये नाही दिसत. फक्त 2 इंचची विजन आहे. त्याच्या पुढे दिसत नाही. पुढे दिसत नाहीये. तर ह्याच्यानंतर काही पण रोशनी बढेल विजन बढेल तर तुम्ही काय सांगणार? यांच्यामुळे वाढले विजन. वाचतं काय लिहिलं आहे कल्क मध्ये? काय फक्त 12 म्हणजे कलर पण प्रॉब्लेम होता बघण्यामध्ये. दिसत नाहीये. हा दिसत नाही. हे कलर्स नाही दिसतात. हे अक्षर काय लिहिलेलं आहे दिसत नाहीये. नाही दिसत. तुम्हाला आज दिसत पेज दिसत 12 नंबरच. तर काही पण रोशनी बढेल तर तुम्ही म्हणाल की कलर ब्लाइंडनेस तुझं ठीक झालं. हो ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर काही भी प्लेट बनणार. तर काय लिहिलं आहे? 7264 9 3 XAIZVT म्हणजे शेवटची लाईन आहे ती दिसत नाहीये स्पष्ट. फर्स्टच्या पद्धतीची सेकंड लाईन लिहिलेली आहे ती DHLFH आहे. HLEH EN आहे. CTPALO नाही दिसत. नाही त्याच्यानंतर नाही दिसत. लाईन जी लिहिलेली आहे ती CTPALO तेवढं दिसत. लास्ट लाईन दिसत ना DHLEH. त्याच्यानंतर CTPALO मध्ये काय रेड मध्ये लिहिलेलं आहे CH01. ग्रीन मध्ये आहे स्पष्ट नाही दिसत. आपण मध्ये CHOL न्युमेरिक नंबर आता दिसत नाही प्रॉपर. खालचं पण नाही स्पष्ट नाही दिसत आहे. नाही दिसत. ह्याच्यानंतर जे काही प्रोग्रेस होईल माझ्या डोळ्यांमध्ये तो ऑब्व्हियसली डॉक्टर रिषभ जैन यांच्यामुळे झालेली असेल. तर तुम्हाला पेरिफेरल विजन पण कम होऊन जाईल. हा ते कमी आहे सध्या. लेफ्ट आय मध्ये 1.5 इंच आहे आणि सेकंड राईट आय मध्ये 2 इंच आहे. 2 इंच आहे सध्या तरी. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याशी काय प्रॉब्लेम होतात? प्रॉब्लेम असं की नाईट मध्ये खूप प्रॉब्लेम होतो. चालताना वगैरे दिसत नाही प्रॉपरली. असं वाटतं शॅडो चाललंय बाजूने असं. आणि स्टेप्स वगैरे चालताना चढताना उतरताना प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे. आणि म्हणजे दिवसाने रात्र दोन्ही वेळा फेस करायला लागतं. तर आता दिवसामध्ये पण प्रॉब्लेम झाली? हा थोडाफार दिवसामध्ये पण प्रॉब्लेम होतो याचा. तर तुमच्यासाठी काय काय निकललं? काय कोणची बाईक निकलली? काय कार निकली? काय 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 चाललं बाजूमध्ये दिसण्यामध्ये प्रॉब्लेम होतात? हा मी स्वतः ड्रायव्हिंग करतो. बाईक ड्राईव्ह करतो पण जेव्हा कोणी सडनली कोण येतं त्यामुळे असं पटकन म्हणजे त्याच्या म्हणजे साईड विजन कमी झाल्यामुळे ते दिसत नाही पटकन. एकदम कोण आलं हे दिसत नाही समजत नाही. आणखीन काय होतं? आणखी म्हणजे जसे करून नाईट मध्ये प्रॉब्लेम येतो. बाकी दिवस कोणी तुम्हाला शेक इन करतो तर काय होतं? हा जर कोणी म्हणजे सेंट्रल विजन चांगलं असल्यामुळे फक्त जे समोरचे व्यक्ती असेल ते स्पष्ट दिसते. पण त्याच्या खालचे म्हणजे साईड विजन कमी झाल्यामुळे त्याच्या लोअर म्हणजे लोअर बॉडी पार्ट त्याच्या व्यवस्थित जर हात शेकंड करत असेल तसं दिसत नाही पटकन. तर कोण काय करतोय? नमस्कार करतो, शेकंड करतो, हाय हॅलो करतो तुम्हाला नाही दिसत. जर लक्ष नसेल तर दिसणार नाही. जर नजर करीत दिसणार. तर तुम्हाला कशा वाटलं की तुमची साईड विजन कमी झाली? मी मुंबईला चेकअप केले होते बऱ्याच ठिकाणी. तिथे डॉक्टरांनी सांगितलं होतं की असा प्रॉब्लेम आहे रेटिनायटिस पिगमेंट असं म्हणून एक आजार आहे डोळ्यांचा. तो आहे तुम्हाला आणि तो परमनंट आहे जेनेटिक. तिकडे ते चेकअप केलं होतं का तुमची पेरिफेरल विजन किती कम झाली हे चेकअप झालं होतं की नाही? नाही तसं चेकअप नव्हतं झालं. दुसऱ्या पद्धतीचे चेकअप झाले होते बऱ्याच काही की पेरिफेरल विजन कमी होऊन राहिली. हा असं चेकअप झालं होतं. हा
तशा कशाची वाटलं, तुम्ही सांगितलं होतं की मी चेंडू खेळत होतो तर काय 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 म्हणजे त्याचं स्टार्टिंग पॉईंट मध्ये जेव्हा 7-8 वर्षापर्यंतच्या म्हणजे खेळत तेव्हा असे बॉल वगैरे आला जवळ की असं म्हणजे साईडने कोणी टाकला तर दिसत नाही, स्ट्रेट बॉल आला असेल तर ते मी पकडू शकतो, कॅच म्हणजे खेळू शकतो, पण असं साईड म्हणजे साईडने बॉल येत असेल तर दिसत नव्हता तो मला. त्याच्याशी तुम्हाला वाटलं की म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला काही प्रॉब्लेम झाली आहे, आणखीन तुम्हाला साईडचं नाही दिसत. हा साईडचं दिसत नाही. त्याच्यानंतर तुम्ही गेला होता कॅच करायला. हा त्याच्यानंतर चेकअप वगैरे चालू केलेली. मी देखील काय कसं, तुम्ही डॉक्टर ऋषभ यांचा ऍड्रेस कुठून मांग? मी युट्यूब वरती चेक केलं होतं, तर युट्यूब मध्ये मी कोण त्याची इन्फॉर्मेशन बघत होतो, त्यात तुमचे व्हिडिओ दिसले, त्याच्यामध्ये मी मग रिव्ह्यूज बघितले, बऱ्यापैकी चांगले वाटले मला, इम्प्रुव्हमेंट दिसून आलेली सगळ्यांमध्ये, मग मी पण ट्राय करायला इथे आलो. तर तुम्हाला विश्वास झाला की डॉक्टर ऋषभ जैन व्यवस्थित करू शकतील, पाहिल्यासारखं इकडे इलाज करून तुम्हाला विजन चांगलं होईल, तुम्हाला लवकर चांगलं होऊन जाईल. थँक्यू. प्रयास करीन मी, आणखीन तुम्ही पण करा. थँक्यू डॉक्टर. पिगमेंटोसा, इसमें आंखों के पर्दे व नसों में खड़ा दिया जाती है. रात्रि में कम दिखाई देने से इस रोग की शुरुआत होती है. विजन चार्ट मध्ये काय अंतर आहे? पहिले फिरल चार्ट मध्ये जेव्हा फर्स्ट डे आलो होतो तेव्हा माझे 2 इंच फक्त होती विजन, ती आता वाढून 3 इंच झालेली आहे. तुम्हाला बरं वाटतं की विजन वाढलेली आहे? ऑब्व्हियसली बरं वाटतं, कारण एका तरी 3 इंच असणं पण त्याच्यामध्ये फरक आहेच, त्याचा फायदा होईलच आणि पुढे पुढे पण ते वाढत जाईल. वाढत जाईल. 5 5 2 2 45 97 74. तुम्हाला आज किती फरक झाला? खूप इम्प्रुव्हमेंट झाले. जेव्हा स्टार्टिंगला तेव्हा एकच फक्त दिसत होते, आता 19 पर्यंत दिसतात प्लेटलेट्स. तर मला त्याच्यात 21 दिसतात. हा 21 मल्टी प्लेटचा फायदा झाला. हो आणखीन हे वाढत जाईल. हो ओके. कलर्स तुम्हाला तुमच्या जीवन मध्ये काय इम्पॉर्टन्स रखतात? कलर्स खूप इम्पॉर्टंट रखतात, सगळं दिसायला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे नाईट मध्ये चालताना प्रॉब्लेम होतो, कलचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होल्याच्यामुळे. तुम्ही महाराष्ट्र पीपलला आणखी सगळ्या विश्व कप पीपलला काय म्हणतात? मी तर नाही सांगू इच्छित की तुम्ही जरा कोणी रेटिनायटिस पिगमेंटोसा कलर ब्लाइंडनेस असा आजार असेल तर तुम्ही उज्जैनला येऊन इथे तुम्ही तुमचं ट्रीटमेंट करू शकता. इथे तुम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली पण जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑलमोस्ट रिकवर होचाल, पुढे पुढे ग्रोथ होण्याचे चान्सेस खूप आहेत, तर तुम्ही इथे येऊन चेकअप करू शकता. काही पण बिमारी असेल पडद्याची, हा डोळ्याविषयी कोणती जरी तक्रार असेल ज्याच्या कारण त्याच्याविषयी त्या रोशनी कमी झाली, हा त्याच्यामध्ये पण डॉक्टर रोशनी मिळवतात, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट तुम्हाला नक्कीच होईल. बधाई हो. काय मध्य प्रदेश के मध्य में बसा ये उज्जैन नगर है. उज्जैन के मध्य में गोपाल मंदिर छत्री चौक के पास हॉस्पिटल है, उज्जैन नेत्र चिकित्सालय.